मराठवाडा सातत्याने दुष्काळात आहे. मगाशी प्रशांत बम सांगत होते, आमच्या समोर एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता, पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं समुद्रातलं पाणी हे मराठवाड्यामध्ये आणलं पाहिजे, जेणेकरून गोदावरीच्या खोऱ्यातलं डेफिसिट पूर्ण करून मराठवाड्याला आपल्याला दुष्काळ मुक्त करता येईल. मागच्या आमच्या सरकारमध्ये आम्ही त्याचा जीआर काढला, सगळ्या मान्यता घेतल्या, अडीच वर्षामध्ये आपल्याला ठिंगावी आला, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. पुन्हा सरकार आल्याबरोबर तात्काळ त्याचं काम चालू केलं, सगळ्या स्टॅट्युटरी मान्यता घेतल्या, आता MWRRA आणि SITC करून आम्ही त्याचं टेंडर काढू, आणि एकदा हे काम पूर्ण झालं तर जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते या ठिकाणी गोदावरीच्या खोऱ्यात येईल, आणि मग त्याच्यानंतर मराठवाड्याच्या माथ्याचा दुष्काळाचा जो कलंक आहे तो आम्ही त्या ठिकाणी पुसून काढू, आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक पाणीदार अशा प्रकारचा मराठवाडा तयार करू. मराठवाडा मुक्ती संग्रामाचं आपलं हे या ठिकाणी 75वं वर्ष आहे. मराठवाड्याला राजकीय मुक्ती मिळाली, पण दुष्काळापासून मुक्ती द्यायची आहे. जलयुक्त शिवाराने काही प्रमाणात ते काम केलं आहे, पण जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पाणी पोचत नाही तोपर्यंत आम्ही हे परिवर्तन करू शकणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या परिवर्तनाच्या पाठीशी आता आपण सगळे लागलो, आणि मला विश्वास आहे हे परिवर्तन निश्चितपणे आपण या ठिकाणी करून दाखवू.